नाव देवव्रत मनुगौडा पाटील, माझ्या शाळेचे नाव विद्यांगण पुणे पिंपरी चिंचवड, आणि माझ्या विषयाचे नाव आहे वृक्षमेव जयते। मित्रांनो, वृक्षांचे मनुष्य जीवनात खूप महत्त्वाचे स्थान आहे। वृक्ष म्हणजे निसर्गाने मानवाला दिलेले एक अमृतमय वरदान आहे। वृक्ष आणि मनुष्याचे एक अतूट नाते आहे। वृक्ष मनुष्याला छोट्यापणीच्या खेळण्यांपासून ते म्हाताऱ्यांच्या काठ्यांपर्यंत साथ देते। वृक्षांचे भौतिक तसेच आध्यात्मिकही फायदे आहेत। वृक्षांचे भौतिक फायद्यांमध्ये तो आपल्याला फळं, फुलं, औषध, वनस्पती अशा खूप काही गोष्टी देते, आणि सगळ्यात महत्त्वाचं तर वृक्ष आपल्याला प्राणवायू देतो। जर मनुष्याकडं प्राणवायूच नसेल तर तो जगूच शकणार नाही। उदाहरणार्थ कोरोनामध्ये आपल्याकडं ऑक्सिजन बेड नव्हते, ऑक्सिजन मास्क नव्हते, तरीही वृक्ष आपल्याला निस्वार्थीपणे सतत आणि विनामूल्य ऑक्सिजन प्रदान करत होते। तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की जसा मनुष्य निसर्गावर अवलंबून आहे तसंच पक्षीही निसर्गावर अवलंबून आहे। त्यांचे घरटे झाडांवर असते आणि त्यांना क्वचितच कोणता आजार झाला तर तो निसर्गच बरा करतो। आणि माहिती आहे मित्रांनो, जे वृक्षांचे जे वनस्पती असतात ते मनुष्याच्या मोठ्याच्या मोठ्या आजाराला सुद्धा बरं करू शकतात। मित्रांनो, रामायण आणि महाभारतात खूप सुंदर सुंदर वृक्षांचं वर्णन केलं गेलेलं आहे। वृक्षांमध्ये पण भावना असतात, त्यांच्यामध्ये पण जीव असतो। त्याच्यावर एक गोष्ट आहे, ती मी तुम्हाला सांगते। सोलोमन आयलंड या प्रदेशात तिथली माणसं जर वृक्षांना कापायचं असेल तर कुऱ्हाडीने नाही कापत, त्यांना खूप वाईट शिव्या देऊन ते झाड आपोआप गळून पडतं। आणि कोणत्याही वृक्षांना जर वाढवायचं असेल तर त्यांना खूप चांगलं चांगलं ते वृक्ष लवकर वाढत जातं। तसंच हा एक्सपेरिमेंट पाण्यावर सुद्धा केला गेलेला आहे। एका ग्लासात पाणी घेतले, दुसऱ्या ग्लासात पाणी घेतले, पहिल्या ग्लासातल्या पाण्याला आपण खूप चांगलं चांगलं बोललं आणि दुसऱ्या ग्लासातल्या पाण्याला आपण खूप वाईट वाईट बोललं, तर पहिल्या ग्लासातलं पाणी थोड्या दिवसातच सडून जाईल आणि दुसऱ्या ग्लासातलं पाणी पहिल्या ग्लासातलं पाणी खूप महिन्यांपर्यंत टिकेल आणि दुसऱ्या ग्लासातलं पाणी थोड्या दिवसातच सडून जाईल। मित्रांनो, माझी तिकडं चुकी झाली होती। चुकून मी बोललो की पहिल्या ग्लासातलं पाणी थोड्या दिवसात सडून जाईल। मित्रांनो, आता हे तर झाले वृक्षांचे भौतिक फायदे। आता मी तुम्हाला वृक्षांचे आध्यात्मिक फायदे सांगते। त्याच्यावर एक श्लोक आहे, तो मी तुम्हाला सांगते। तृणादपि सुनीचेन तरोरपि सहिष्णुना अमानिना मानवेन कीर्तनीय सदा। याचा अर्थ, मनुष्याने गवताप्रमाणे नम्र असावे, वृक्षाप्रमाणे सहनशील असावे आणि मान आणि अपमान याचा विचार न करता सतत हरीचे नामस्मरण करावे। तर मित्रांनो, याच्यामधून आपल्याला वृक्षांकडून किती काय काय शिकायला भेटतं। आणि जे साधू संत तपस्वी ऋषीगण ते सगळे वृक्षांच्या खालीच आपली साधना तपस्या आराधना ते सगळे वृक्षांच्या खालीच करायचे। याच्यावरून आपल्याला कळायला भेटतं की वृक्ष किती आपल्यासाठी अमूल्य आहे। परंतु जो मनुष्य आहे तो विकासाच्या नावाखाली कितीतरी वृक्ष तोडत आहे, वृक्षांची हेळसांड करतो, वृक्षांना तोडतोय। आपल्याला ही वृक्षांची हेळसांड थांबवली पाहिजे, ही वृक्षतोड थांबवली पाहिजे। याच्यावर आपल्याला पाऊल उचललं पाहिजे। जर आपण एक वृक्ष कापला तर आपण 50 वृक्ष जगवली पाहिजे।
50 वृक्ष वाढवली पाहिजे, जास्तीत जास्त वृक्ष वाढवली पाहिजे, जास्तीत जास्त वृक्ष जगवायला पाहिजे। जसं सत्यमेव जयते तसं वृक्षमेव जयते। चला तर मग वृक्ष वाढवूया, वृक्ष जगवूया। सगळे माझ्यासोबत बोला, वृक्षमेव जयते, वृक्षमेव जयते, वृक्षमेव जयते। धन्यवाद।